नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आपल्या या लाडक्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सर्वप्रथमच भेट देत असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडत आहेत तर मित्रांनो लाईक प्रेस करा, जेणेकरून एक चांगलं मोटिवेशन आम्हाला लाईक थ्रू मिळत असतं. तसेच बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यातील सगळे अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे आपल्या चॅनलने आज 60,000 टप्पाही पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, अगदी आपण 70 ते 75 व्हिडिओच्या मार्फतच, म्हणजे फक्त आपण एवढ्या व्हिडिओमध्येच एवढा सारा पल्ला गाठलेला आहे. नक्कीच या सगळ्या यशाचं मी तुम्हाला सगळ्यांना श्रेय देतो, कारण तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद याच्यामुळेच मी हे करू शकलोय. आणि नक्कीच अजून मला तुमच्याकडून अशा खूप साऱ्या सपोर्टची अपेक्षा आहे. जास्तीत जास्त ग्रुप्सवर तुमच्याकडे असलेल्या यूट्यूब असू द्या किंवा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, फेसबुकचे असतील, याच्यावर सगळ्यात तुम्ही आपले ग्रुप्स शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत एवढा डिटेलमधील कंटेंट मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती देणार आहे. इथे कोणत्याही प्रकारची टिप्स वगैरे देण्याचा माझा कोणताही हेतू नसतो. हा व्हिडिओ तुम्ही एज्युकेशनल पर्पजनेच घ्यावा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत निफ्टीचा अपडेट काय आहे, माझा टेक्निकल व्ह्यू काय आहे निफ्टीसाठी, जसं आपण मागील आठवड्यामध्येही पाहिलं होतं. आणि आपण या आठवड्याचा, म्हणजे येणाऱ्या 11 तारखेपासूनचा जो आठवडा आहे, याचा आपण व्ह्यू पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि काय आपल्याला करायचं या गोष्टींची आपण चर्चा करणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी आधी मागील आठवड्यामधील आपला अपडेटचा व्हिडिओ पाहा. याच्यामध्ये जसं आपण बोललो होतो त्याप्रमाणे मार्केटने तंतोतंत हालचाल केलेली आहे. आपण सांगितलं होतं मार्केट जोरदार पडू शकतं आणि मार्केट आलेलं आहे. तर चला मित्रांनो, मला काय दिसतं या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं हे आपण आता जाणून घेऊया. आपण आता डायरेक्ट आपल्या वेबसाईटवर जाऊन लाईव्ह अनालिसिस करायचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो मी सर्वप्रथम निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलं होतं की अनालिसिस करताना लक्षात ठेवा, मोस्टली आपल्याला सुरुवातीला इंडेक्सचं अनालिसिस करणं गरजेचं असतं, कारण इंडेक्सच्या अनालिसिसवरून मार्केटची आणि आपण जो स्टॉकमध्ये ट्रेड करणार आहोत याची चाल समजायला मदत होते. तर मित्रांनो, सर्वप्रथम हा आपण वीकली चार्ट घेतलेला आहे. मित्रांनो, वीकलीमध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर ज्याप्रमाणे आपण मागील वीकमध्ये निफ्टीच्या डेलीमध्ये अनालिसिस केलं होतं त्याचप्रमाणे इथेही आपल्याला असं दिसतंय की मार्केटने अशा वेळी इथे त्याची एक ट्रेंड लाईन किंवा जी एक सपोर्ट लाईन ब्रेक करून खाली आलेला आहे. आणि आपल्याला जास्त शाश्वती होते की मार्केट अशा प्रमाणे रिॲक्ट करेल, आणि केलेलंही आहे. तसेच मार्केटने क्लोजिंग ही मागील वीकच्यापेक्षा खाली दिलेलं आहे, म्हणजे हा एक निगेटिव्ह साईन आहे मार्केटचा की ते पुढच्या आठवड्यातही पडू शकतं. आता किती पडू शकतं वगैरे हे आपण इथे चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आता आपण थोडं निफ्टीचं डेली चार्टमध्ये जाऊन अनालिसिस करायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, मी ओपन करतोय निफ्टीचा डेलीमध्ये जाऊन आपण करू, म्हणजे वीकलीमध्ये तर आपल्याला दिसतोय की तो मोस्टली आता एक निगेटिव्ह म्हणजे पडायच्या तयारीत आहे. जर तुम्ही पाहायला गेला तर हा आहे निफ्टीचा डेलीमधील चार्ट. याच्यामध्ये जर तुम्हाला मी सांगितलं होतं मागील आठवड्याचा तुम्ही आधी चार्ट तुम्ही पाहू शकता व्हिडिओ, याच्यामध्ये मी तुम्हाला ही ट्रेंड लाईन काढून दाखवली होती. आणि मार्केट खूप साऱ्या वेळाला एक सपोर्ट घेऊन वर जात होतं की जे त्यासाठी डिफिकल्ट होतं, आणि त्याने जोरदार ती तोडली. आता मार्केट इथे थोडं रेंगाळलंय, म्हणजे ह्या आठवड्यामध्ये थोडी अजून पडायची शक्यता होती, परंतु त्याप्रमाणे ते एवढं पडलं नाही जेवढं पडाय पाहिजे होतं. तरी पण मोस्टली मार्केटने 400-500 पॉईंटची मुवमेंट आरामात दिलेली आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता काय होऊ शकतं याची चर्चा करू आपण. आत्ताच्या कंडिशनला मार्केटने त्याची जी एक ट्रेंड लाईन होती ती ब्रेक केलेली आहे. आता मार्केटने थोडा बाउन्सबॅक दिला पुन्हा एकदा खाली पडल्यानंतर. तर लक्षात ठेवा, मार्केटसाठी आत्ताच्या कंडिशनला रेझिस्टन्सचे झोन दोन आहेत. एक तर मार्केटला 9400 एक रेझिस्टन्स घेतंय मार्केट, त्याच्या जर वर गेलं तर 9600 एक रेझिस्टन्स आहे मार्केटसाठी. इनकेस पुढच्या आठवड्यासाठी आपण दोन्ही साईडलाही डिस्कस करणार आहोत. परंतु जर आजची कॅन्डल बघितली तुम्ही तर आजच्या कॅन्डलमध्ये असं दिसतंय आपल्याला मार्केट वरच्या साईडला ओपन झाला आणि रेडमध्ये क्लोज झालंय. म्हणजे काय केलंय मार्केटने, तर हा एक निगेटिव्ह साईन आहे आपल्यासाठी. जर सोमवारी मार्केटने खालच्या साईडला ओपनिंग दिलं, म्हणजे आज जिथे क्लोजिंग दिलं याच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर मार्केट पुन्हा खालच्या दिशेने जाण्याची अजून दाट शक्यता आहे. आणि जे आहे आपण व्हॅलिड बोललो, रिझन मागच्या वेळी दिलेले आहे वेबिनारमध्ये, पण मी रिझन सांगितले होते की मार्केट किती खाली जाऊ शकतं. तर याचं ओपनिंग सोमवारी कुठं होतं हे महत्त्वाचं आहे. एखादी ग्लोबल
निगेटिव्ह न्यूज जोरदार आली तर जोरदार अजून पडण्याची शक्यता जास्त आहे. एकदम जोरदार म्हणजे 500-600 पॉईंटच्या वरही मार्केट पडेल जर न्यूज तेवढी निगेटिव्ह असेल, कारण सध्या मार्केटला त्या फोर्सची गरज आहे. आत्ताच्या कंडिशनला जर पाहायला गेलो आपण तर मार्केट आपल्याला एका सपोर्टिव्ह लेवल आहे मार्केटला. जर तुम्ही पाहायला गेला इथे तर मार्केट हा एक सपोर्ट लेवल घेऊन इथे चाललेला आहे. ओके, तर याच्यामध्ये किती पडू शकतो तर लक्षात ठेवा, मार्केटला खालच्या म्हणजे जर सोमवारी मार्केटने खालची साईड दाखवली, ओके, तर मार्केट सर्वप्रथम खालच्या साईडला कुठे जाणार आहे, 8,970 आसपास मार्केट जायचा प्रयत्न करेल. ती लेवल जर तोडली 8,970, ओके, थोडं तुम्हाला मी आता स्मॉल करून दाखवतो, जर त्याने 8,970 ही लेवल तोडली तर तो नॉर्मली 8,690 म्हणजे 8,700 रेंजने पुन्हा जाण्याची दाट शक्यता आहे. ह्या गोष्टी मी का सांगतोय तर ह्या एक टेक्निकल लेवल्स आहेत मी काढलेल्या. ह्या लेवल्सनुसार तुम्हाला जर तो निगेटिव्ह वाटतोय सोमवारी, मार्केट निगेटिव्ह होतोय, 40-50 पॉईंट जरी निगेटिव्ह ओपन होतोय तरी तो 8,900 दिशेने त्याची वाटचाल करणार पुढच्या आठवड्यासाठी, किंवा यापेक्षाही तो जोरदार खालच्या दिशेने त्याची रॅली घेऊ शकतो. त्यामुळे सावध राहा, सध्या खरेदीच्या भानगडीत पडू नका. मागच्या वेबिनारमध्ये टेक्निक्सही सांगितल्यात आणि याच्या आधीही सांगितल्यात, सध्या शांत राहायची गरज आहे. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये एक फंड आहे, लक्षात ठेवा, इन्व्हेस्ट राईट आणि स्टे टाईट. आता आपल्याला राईट टाईम शोधायचं, इन्व्हेस्ट आता आपल्याला करायचंच नाही, आता थांबायचंय. अगदी मार्केट पडणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण रिझन्स तेवढी व्हॅलिड आहेत. त्याच्यासाठी आपल्याला आपला पैसा बॅलन्स करून थांबायचंय आणि खाली आलं की योग्य वेळी मी तुम्हाला सिग्नलही देणार की आता तुम्ही खरेदी करा. लक्षात ठेवा, मार्केटची चाल ही त्याच्या पुन्हा जो बॉटम बनवला होता त्याच्या दिशेनेच असणार आहे, कारण याची खूप सारे रिझन्स मी तुम्हाला दिले आहेत. आता इथे जास्त बोलत नाही, इथे तुम्हाला समजलं काय करायचं. तुम्हाला जरी वर गेला तरी तो 9,400 वर गेला तर 9,600 पर्यंत जायचा प्रयत्न करेल, परंतु ह्या लेवल्स त्याच्या हायली रेजिस्टन्स लेवल आहेत, ह्या त्याला तोडणं सध्याच्या कंडिशनला शक्य नाही. सोमवारी जर वर ओपन झालं मार्केट आजच्या ओपनिंगच्या म्हणजे आज जो रेड कॅन्डलचा जो ओपन होता याच्यावर ओपन झाला तर तो पहिल्यांदा 9,400 नंतर 9,600 प्रयत्न करेल. खालच्या साईडला जर ओपन झालं मार्केट आजच्या क्लोजिंगच्या म्हणजे 9,252 खाली तर त्याचं पुढचं टार्गेट आहे 8,900 आणि 8,700. लगेच येणार नाही, एक वीक लावेल किंवा त्याचा पुढचाही वीक घेऊ शकतं. हा झाला निफ्टीचा अपडेट. तुम्हाला निफ्टीचा वीकली आणि डेलीमध्येही दाखवला. आता थोडं बँक निफ्टीचं अनालिसिस करतो, कारण आपले खूप सारे मित्र निफ्टी बँक निफ्टीमध्ये कॉल आणि पुटमध्ये ट्रेड करत असतात. लक्षात ठेवा, मोस्टली बँक निफ्टी ही निफ्टीला फॉलो करते, त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर निफ्टीचं अनालिसिस करताय तरीही तुम्हाला खूप सारं याच्यामध्ये समजतं. तर मित्रांनो, तुम्हाला पाहिला असेल तुम्ही मागील वीकमध्ये मी तुम्हाला ही कॅन्डल बघितल्या सांगितलं होतं की सोमवारी मार्केट निगेटिव्ह ओपन होणार आणि जवळपास निफ्टी बँक निफ्टी हजार पॉईंट निगेटिव्ह ओपन झाली, जर खालच्या दिशेने आलेली आहे. आता निफ्टी जर तुम्ही पाहायला गेला तर एक सपोर्टिव्ह लेवल आहे बँक निफ्टीलाही, बरोबर. ही लेवल जर बँक निफ्टीने तोडली जवळपास ती 18,932 म्हणजे 18,950 जरूर आपण, ओके, 18,900 झाला, चला ही लेवल जर तोडून तो खालच्या दिशेने येतोय तर मार्केट पुन्हा एकदा जोरदार बँक निफ्टी क्रॅश होणार, खालच्या साईडला येणार. लक्षात ठेवा, बँक निफ्टी तिची वाटचाल पुन्हा ही बॉटमच्या दिशेने करते किंवा मार्केट नॉर्मल रेंज बाउंड्री राहणार त्या कंडिशनमध्ये, कारण वर जायला कोणतेही व्हॅलिड रिझन्स नाहीत आणि ज्या स्ट्रॉंग बँक आहेत म्हणजे बँक निफ्टीच्या मध्ये हाय वेटेड बँक आहेत त्या सगळ्या आता निगेटिव्ह झोनमध्ये. त्यामुळे कॉल पुटवाले थोडे जपून ट्रेड करा असं मी खूप दिवसापासून सांगतोय सध्या, कारण मोठे ट्रेड घेताय तर तुम्हाला रिस्कमध्ये तुम्ही सापडू शकता इथे किंवा विनाकारण लॉस होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, निफ्टीने पण निगेटिव्ह इंडिकेशन दिलंय, बँक निफ्टीनेही निगेटिव्ह दिलेलं आहे. बँक निफ्टीने जर हा सपोर्ट तोडतोय तर बँक निफ्टी जोरदार खालच्या दिशेने येणार. खालच्या दिशेने म्हणजे तिची वाटचाल अक्षरशः 18,770 दिशेने असेल आणि साजिक आहे ती बॉटम पुन्हा करणारच आहे. त्यामुळे थोडं वेट करा, बँकिंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताय तर थोडं थांबा. मित्रांनो, मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यामध्ये मी तुम्हाला अनालिसिससाठी किंवा स्टडीसाठी एक स्टॉक देतोय, तो आहे हिंदुस्थान युनिलिव्हर. खूप सारे लोकांचं लक्ष आहे सध्या याच्याकडे, तर हा एक चार्ट दाखवलेला आहे. तुम्हाला चार्ट पाहून काय वाटतं, पुढील आठवड्यामध्ये याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुम्ही तुमचं एक कमेंट बॉक्समध्ये द्या आणि मी नक्कीच मला जे काय वाटते ते तुम्हाला कमेंटद्वारे उत्तर देईल. थोडं मी तुमच्यासाठी तुम्हाला स्टडी करता यावा म्हणून ही एक पद्धत अवलंबली आहे सध्या, म्हणजे तुम्हीही तुमचा व्ह्यू इथे कळवू शकता. लक्षात ठेवा, याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करायला मदत होईल आणि आपण याच्या सगळ्या व्हिडिओ आपल्या
यूट्यूब चॅनलवर दिलेले आहेत. म्हणून तुम्ही या व्हिडिओ पाहून कसं ॲनालिसिस करायचं या गोष्टी शिकून घ्या. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे ॲनालिसिस समजलं असेल. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो की खूप साऱ्या लोकांच्या रिक्वेस्ट येत आहेत ऑनलाईन कोर्सविषयी. तर मित्रांनो माझ्या वेबसाईटवर जावा www.khamkarfew.com. याच्या कोर्समध्ये जाऊन तुम्ही कोर्स बाय करू शकता. सध्या मित्रांनो ॲडव्हान्स बेसिक आणि टेक्निकलचा कोर्स आपण ओपन केलेला आहे. मित्रांनो टेक्निकलचा कोर्स जर तुम्ही कधी खरेदी करताय याची फक्त प्राईस 9999 आहे. याच्याबरोबर तुम्हाला मी ॲडव्हान्स बेसिकचा कोर्स आणि टेक्निकल असे दोन्ही कोर्स देतोय की जे खूप इफेक्टिव्ह कोर्स आहेत आपले. याचा नक्कीच तुम्हाला एक परफेक्ट इन्व्हेस्टर ट्रेडर बनायला 100% यूज होईल अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती घेऊ शकता आणि कोर्स खरेदी करण्याची लिंकही खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.